हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो. आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित माजी राज्यमंत्री आणि आपले लाडके नेते संजय बाळा भेगडेजी, 5 वर्ष ज्यांच्या नेतृत्वामध्ये या नगरपालिकेने अतिशय उत्तम काम केलं अशा आपल्या नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव मंचावर उपस्थित, गणेशजी भेगडे, रवीजी भेगडे, दिलीपजी दामोदरे, सूर्यकांतजी वाघमारे, मुख्याधिकारी सोमनाथजी जाधव, रामविलासजी खंडेलवाल, राजू शेठ बच्चे, देवीदासजी कडू, बाळासाहेब शिर्के, पूजाताई गायकवाड, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी, सर्व सभापती आणि या ठिकाणी उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर मला अतिशय मनापासनं लोणावळा नगरपरिषदेच्या अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की लागोपाठ 4थ्या वेळा राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचं नाव हे पोचवण्याचं काम लोणावळाच्या आपल्या या नगरपालिकेने या ठिकाणी केलं आहे. खरं तर मला आठवतं की 5 वर्षापूर्वी जेव्हा या ठिकाणी निवडणुकीच्या सभेकरता मी आणि बाळाभाऊ आलो होतो आणि त्यानंतरही नगरपालिका निवडून आल्यानंतर या ठिकाणी आलो होतो, त्यावेळी या शहराचं चित्र बदलण्याचं, चेहरा बदलण्याचं आश्वासन या ठिकाणी आम्ही दिलं होतं. लोणावळ्यासारखं आपलं जे शहर आहे, पर्यटकांचं आकर्षण या शहराच्या प्रती मोठं असतं आणि अशी जी शहरं आहेत, ही शहरं स्वच्छ कशी होतील, पर्यावरणपूरक कशी होतील, स्वयंपूर्ण कशी होतील, सुंदर कशी होतील, याकडे लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं आहे. निसर्गाने जे दिलं आहे ते टिकवून आपण त्याला अधिक चांगलं कसं करू शकतो, ही याच्या पाठीमागची भूमिका होती. नाहीतर आलेल्या पर्यटकांना लोणावळ्याचं नाव मोठं आणि दर्शन खोटं असं वाटू नये, ठिकठिकाणी कचरा दिसू नये, खड्डे असलेले रस्ते दिसू नये, पिण्याच्या पाण्याची अबाळ दिसू नये, अशा प्रकारची एक पूर्ण व्यवस्था या ठिकाणी उभी राहावी, अशा प्रकारचं प्लॅनिंग या नगरपालिकेचं करायचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतला होता. मला अतिशय आनंद आहे की बाळाभाऊ यांच्या त्यावेळी ते आमदारी होते, नंतर आमचे राज्यमंत्री होते आणि त्यांच्या माध्यमातनं आणि आमच्या सुरेखाताईंच्या माध्यमातनं आपण जवळजवळ 100 कोटी रुपयाचा निधी हा या शहराच्या विकासाकरता या ठिकाणी दिला. आणि माझा असा दावा आहे की त्यापूर्वीच्या 25 वर्षात मिळून देखील एवढा निधी या शहराला मिळाला नाही, तेवढा निधी 5 वर्षामध्ये या शहराकरता आपल्या सरकारने दिला. पण निधी देणं हे जसं महत्त्वाचं असतं तशी त्याची कामं करून घेणं हे त्याहीपेक्षा महत्त्वाचं असतं. आणि मला अतिशय आनंद आहे की आज मी पाणी पुरवठ्याच्या योजनेच्या उद्घाटनाला गेलो. अतिशय सुंदर अशा प्रकारची ही योजना, अतिशय स्वच्छ पाणी, म्हणजे आपण बिस्लरीच्या किंवा मिनरल वॉटरच्या बॉटल घेतो त्याच्याऐवजी आपल्याच बॉटलमध्ये लोणावळ्याच्या नगरपालिकेचं पाणी भरलं तरी चालेल, इतकं स्वच्छ फिल्टर पाणी संपूर्ण शहराची पुढच्या 20-25 वर्षाची गरज लक्षात घेऊन आणि त्या ठिकाणी त्याचं नियोजन करून एक अतिशय चांगली ही पाणी पुरवठ्याची सिस्टीम पूर्णपणे परिपूर्ण त्या ठिकाणी आपण तयार केली आणि आज त्याचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली. मी खरोखर आपल्या सगळ्यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. एवढंच नाही तर या ठिकाणी वेगवेगळी जी कामं झाली आहेत
म्हणजे मागच्या काळात सुरेखाताईंनी कचऱ्याचं ज्या ठिकाणी विल्हेवाट लागते अशा ठिकाणी महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. मला असं वाटतं की देशातली पहिलीच घटना असेल की आपण कचऱ्यावर किती शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन करू शकतो आणि एकीकडे शहर हे आपलं सस्टेनेबल करू शकतो आणि दुसरीकडे दुर्गंधी वास बिमारी याच्यापासून शहराला कसं दूर नेऊ शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या शहराने या ठिकाणी दाखवलं. त्यामुळे आज कचऱ्याचा विषय असेल स्वच्छ शहर म्हणून इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग हे लोणावळ्यामध्ये या ठिकाणी आपण सगळ्यांनी केले आणि म्हणूनच देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी ज्यावेळी ते निवडून आले आणि देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की आपल्या देशामध्ये नागरीकरणाला शहरीकरणाला अभिशाप समजला जातो पण शहरीकरण हा निव्वळ अभिशाप नाही आहे. शहरीकरण एक संधी आहे की ज्या संधीचा उपयोग करून आपण लोकांचं जीवन बदलू शकतो ज्या संधीचा उपयोग करून आपली शहरं आपण व्हायब्रंट करू शकतो ज्या संधीचा उपयोग करून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी आपण उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्यातूनच सामान्य माणसाचं जीवनमान हे बदलू शकतो. आणि म्हणून मोदीजींनी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या. आज आम्ही तुम्हाला 100 कोटी रुपये देऊ शकलो याचं कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे आपलं डबल इंजिनचं जे सरकार होतं या सरकारमध्ये दोन्हीकडच्या योजना या तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू शकलो आणि तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे सुरेखाताई तुम्ही आणि तुमच्यासोबत ही जी सगळी तुमची टीम आहे आमचे नगरसेवक असतील उपनगराध्यक्ष असतील आमचे सभापती असतील मुख्याधिकारी असतील या सगळ्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे त्या पैशाचा सदुपयोग केला. मला खरोखर त्याचा आनंद आहे. आज स्मशानभूमी बघण्याकरता आम्ही गेलो आणि अतिशय सुंदर अशा प्रकारची स्मशानभूमी त्या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. खरं म्हणजे स्मशानभूमीच्या उद्घाटनाला चला म्हटलं की मला थोडी भीतीच वाटते. याचं कारण असं आहे की मी नागपूरमध्ये महापौर असताना एका स्मशानभूमीच्या उद्घाटनाला गेलो. आमच्या तेमाच्या विरोधी पक्षनेत्यांच्या प्रभागात ती स्मशानभूमी तयार झाली होती. तिथे गेल्यानंतर कोनशिलेचं अनावरण केलं. मग ते म्हणाले बघायला चला, तर तिथे ते आपले लोखंडी बार लावून लाकडं कमी लागतात अशी ती व्यवस्था करण्यात आली होती. मग म्हणाले आता तुम्ही पहिलं लाकूड टाका. मग पहिलं लाकूड टाकलं, मग त्यांनी लाकडं रचले, मग कोणीतरी आली होती त्याची बॉडी ठेवली, तो टेंबा पेटला, मग टेंबा माझ्या हाती दिला आणि म्हणाले अग्नी तुम्हीच द्या. तेव्हापासून कोणी स्मशानभूमीच्या उद्घाटनाला बोलवलं थोडी भीती मला वाटते, पण तुम्ही चांगल्या प्रकारे ते उद्घाटन केलं आणि अशा प्रकारे कुठली वेळ माझ्यावर आणली नाही याबद्दलही तुमचे आभार मानतो. मात्र अतिशय चांगल्या प्रकारे ही स्मशानभूमी या ठिकाणी तयार केली आणि शेवटी आपण असं मानतो की एक नवजीवन हे मृत्यूनंतर देखील आहे, आत्मा अमर आहे असं मांडण्यापैकी आपण वैकुंठवासी होतो आणि मग वैकुंठ जे आहे हे सुंदरच असलं पाहिजे, ते स्वच्छच असलं पाहिजे, त्या ठिकाणी पवित्र असलं पाहिजे. दुःखामध्ये तिथे गेलेल्या लोकांना त्यांच्या दुःखावर फुंकर मारणारं वातावरण जर मिळालं तर निश्चितपणे त्यांचं दुःख थोडं कमी करता येतं आणि तीच व्यवस्था आज या ठिकाणी आपण केली. मला वाटतं अग्रवालजी यांनी नितीनजी यांनी अतिशय चांगलं त्याच्यामध्ये लक्ष घातलं की त्यांचं देखील हे जे काही काम ते मृत्यूनंतरच्या सगळ्या व्यवस्थांकरता करतात त्याबद्दल त्यांचं देखील अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काही पुतळ्यांचं अनावरण देखील करण्याची संधी आपल्याला मिळाली आणि विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या नूतनीकृत शिल्पाचं या ठिकाणी आपण लोकार्पण केलं. खरं म्हणजे या देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक असं संविधान दिलं की ज्या संविधानामुळे या देशामध्ये समतेचं राज्य आलं. व्यक्ती हा जन्माने मोठा नाही, तो कर्माने मोठा आहे. हे जे काही आपली संकल्पना आहे ही संकल्पना राबवणारं आपलं संविधान, जो संधीचा समान अधिकार सगळ्यांना देतं अशा प्रकारचं संविधान आणि देशासमोरच्या कुठल्याही संकटाला उत्तर देऊ शकेल असं संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि त्यांचंच शिल्प या ठिकाणी आपण त्याचं उद्घाटन केलं. पण एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन
केवळ त्यांचे विचार सांगून चालणार नाहीत, तर त्यांचे विचार हे प्रत्यक्ष कृतीमध्ये देखील आपल्याला आणावे लागतील. कालच मी एक न्यूज वाचली आणि मला अतिशय खंत वाटली की आपल्या महाराष्ट्रामध्ये सातत्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषणं, त्यांचे विचार या संदर्भात आपण खंड प्रकाशित करतो. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं सातत्याने हे खंड प्रकाशित केले जातात आणि सवलतीच्या दरात ते उपलब्ध करून दिले जातात. परंतु शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगून जे सरकार आता सत्तेवर बसलेलं आहे त्या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या खंडांचं प्रकाशन आता बंद केलं आहे. 9 कोटी रुपयाचा कागद पडलेला आहे पण आमच्याकडे वेळ नाही, आमच्याकडे टेक्निक नाही, आमच्याकडे प्रॉब्लेम आहेत असं सांगून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं प्रकाशन थांबवण्याचं काम या सरकारने केलं. मी माननीय उच्च न्यायालयाचे आभार मानतो की माननीय उच्च न्यायालयाने सुमोटो याची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भात राज्य सरकारला त्यांनी जाब विचारलेला आहे. मी राज्य सरकारला विनंती करेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे साहित्य वर्षानुवर्ष आपण प्रकाशित करतो ते प्रकाशित करण्याची सुरुवात तात्काळ सरकारने केली पाहिजे आणि हे बंद का झालं, ते कुणामुळे झालं याचीही चौकशी ही सरकारच्या माध्यमातून झाली पाहिजे अशा प्रकारे या ठिकाणी मी मागणी देखील करतो. आज खरं तर मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सोबत राष्ट्रपिता महात्मा गांधी, वैराग्यमूर्ती गाडगेबाबा ज्यांनी स्वच्छतेचा संदेश स्वतः अंमलात आणला आणि सामान्य माणसातलं पौरुष जागृत केलं ते गाडगेबाबा असतील, किंवा खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला दिशा देत समाजामध्ये सुधारणा करत समाजाच्या कुरीतीच्या विरुद्ध लढत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसहित अनेकांना प्रेरित करत ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसोबत रोवली त्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्याही या प्रतिमेचं अनावरण आपण या ठिकाणी केलं आहे. खरं म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आपण केली की या सगळ्या चारही प्रतिमा या आपल्या नगरपालिकेच्या आवारात एकत्रितपणे आपण आणल्या आणि अतिशय सुंदर डिझाईन आपण या ठिकाणी त्याचं करून आपण त्याचं जे एक्झिक्युशन या ठिकाणी केलेलं आहे ते खरोखर आपलं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, आपले आभार मानतो. आणि आता नगरपालिकेच्याच इमारतीत असल्यामुळे त्याची देखभाल देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं होईल हा विश्वास मला आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की 5 वर्षामध्ये बाळाभाऊ असतील, सुरेखाताई असतील, आमचे सर्व नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, यांनी प्रामाणिकपणे आपली सेवा केली आहे, या शहराला एक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. आणि आता याच्याही पलीकडे बाळाभाऊ, आपण सुरेखाते, आपण सगळ्यांनी या ठिकाणी लोणाळापासून राजमाचीपर्यंत एक रोपवे झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी केली आहे. मी केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडे लवकरच एक बैठक लावीन, त्या ठिकाणी जे काही आपले ASI म्हणजे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचे लोक आहेत त्यांना देखील बोलवीन आणि या सगळ्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा त्याची मान्यता घेऊ आणि केंद्रीय पर्यटन मंत्र्यांना आपण विनंती करू की त्यांनी याच्यामध्ये आपल्याला मदत केली पाहिजे. आणि ही रोपवे या ठिकाणून जर सुरू झाली तर निश्चितपणे मला विश्वास आहे की आपल्या पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि लोकांना रोजगार देखील मिळेल, त्याकरता निश्चित आपण पुढाकार घेऊ हे आश्वासन देखील आपल्याला देतो. आणि जनतेला एवढीच विनंती करतो की आपल्याकरता जी लोकं झटतात, आपल्याकरता जी काम करतात, खरोखर 5 वर्षात ज्यांनी परफॉर्मन्स काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं आहे, अशाच लोकांच्या पाठीशी आपला आशीर्वाद यापुढे देखील आपण ठेवावा एवढीच आपल्याला विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.